नंदनवन क्षेत्र के हसनबाग का जाना माना अपराधी शमशेर एक बार फिर सुर्खियों में है। लंबे समय के बाद एक बार फिर शमशेर के एक नए मामले में लिप्त होने की जानकारी सामने आई है। जानकारी के मुताबिक शमशेर रमजान अली और विक्की राउत द्वारा निवेशकों के साथ ठगी करने के मामले में नंदनवन पुलिस ने दोनों को हिरासत में ले लिया है। देर रात गिरफ्तार करने की प्रक्रिया जारी थी। आरोपियों से 5 लाख रुपए जब्त किए गए हैं। दोनों निवेशकों से रकम लेकर दोगुना करने का झांसा देते थे और समय पूरा होने पर ही यह पैसे वापस करने के अपने आपराधिक रिकॉर्ड का फायदा उठाकर निवेशकों पर ही दबाव बनाते थे। इस कारनामे के बारे में अपराध शाखा पुलिस विभाग की यूनिट 4 के पुलिस निरीक्षक भदौड़कर को सूचना मिलने के आधार पर उन्होंने आरोपियों को हिरासत में ले लिया। गुन्ह्याचा प्रकार असा की पोलीस स्टेशन सकंदर हद्दीमध्ये ताजबाग मध्ये काही इसम हे पैसे डबल करून देतात अशी अफवा पसरल्याने क्राइम बॅच युनिट क्रमांक 4 यांनी सदर बाबत तपास सुरू केल्याचा त्यांना पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीतील शमशेर अली रमजान अली याच्याकडे एक डायरी मिळाली। त्या डायरीचा त्यांनी अभ्यास करून त्याचा जवळपास 1 करोडची रक्कम ही डबल करण्यात वापरल्याने त्यांनी 426 गुन्हा दाखल करून शमशेर अली रमजान अली आणि विक्की राऊत यांना ताब्यात दिले। दिनांक 21 रोजी 7 गुन्हा दाखल झाला। त्यानंतर दोघांचा PCR घेतला तर 24 PCR मिळाला। सदर तपासामध्ये ताजबागमधील इतरही आरोपी आहेत। टोटल गुन्ह्यामध्ये 7-8 आरोपी आहेत। त्यानंतर त्याचा परत वाढीव तपास वाढीव PCR घेतला तो 27 मिळालेला आहे। त्याच्या सांगण्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा राजीव कुरीचे असून तो पैसे डबल करतो। राजीव कुरीच्या शोधासाठी APS सागर आवाडची टीम बालाघाटच्या परिसरात गेलेली आहे। जोपर्यंत सदर इसम मिळत नाही तोपर्यंत नक्की सांगता येत नाही की हे कशा प्रकारे पैसे डबल करून देतात एका महिन्यात। तो मुख्य आरोपी असल्यामुळे तो मिळाल्यानंतर त्या गुन्ह्याची पुढची हकीकत आपल्याला माहीत पडते। यातील काही आरोपी हे एका वाहनाने हरिद्वार येथे गेले असता तिथे सविजांच्या नाकाबंदीमध्ये महाराष्ट्राची पासिंग गाडी दिसून आल्याने त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता सदर गाडीमध्ये 4 इसम होते। त्यापैकी या गुन्ह्यातील 2 आरोपी होते, त्या एक फहीम आणि अप्पू शेरनीवाला। त्यानंतर त्यांनी कंट्रोल रूम नागपूरशी संपर्क केला असता सदर इथे नागपूरला गुन्हा दाखल असल्याची त्यांना माहिती मिळाल्याने त्यांनी माहिती आम्हाला दिल्याने आमची टीम PSR रहाटे आणि त्यांची टीम सध्या उत्तराखंड येथे पोलिसला आहे। ती तेथील कारवाई करून आरोपींना उद्या किंवा परवापर्यंत इथे घेऊन दिली। त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पुढील गुन्ह्याचं काय स्वरूप आहे निश्चित होईल। BCN News के लिए अखिलेश भारद्वाज की रिपोर्ट।